नमस्कार, आजची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2022। 27 तारखेनंतर वातावरण कसं राहील, ह्या भरपूर साऱ्या अशा प्रकारच्या कमेंट आल्या 27 तारखेनंतरचं वातावरण काय राहील। तर जसं मी सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाऊस राहील आणि 22 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाऊस राहणार नाही। यात एकच एक्सेप्शन फक्त की स्थानिक ढग बनून जर का थोडाफार पाऊस झाला तर कुठे पाऊस होऊ शकतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाचं वातावरण निघून जाईल। आता त्यानंतर 27 नंतर पण पाऊस राहणार नाही, परंतु 3 नोव्हेंबरपासून, कदाचित 2 नोव्हेंबरपासूनच परत ढगाळ वातावरण निर्मितीला सुरुवात होईल आणि कदाचित पाऊससुद्धा थोडाफार त्यात होऊ शकतो। कारण एक मध्य प्रदेशजवळ बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनत आहे। आता ही गोष्ट आपण बोलत आहोत 3 नोव्हेंबरची, याला वेळ आहे अजूनपर्यंत, याच्यावर आपण अजूनही शिक्कामोर्तब सध्या करू शकत नाही किंवा कन्फर्म सांगू शकत नाही। तर आपण हे जवळपास मी जो 27 तारखेला परत आता तुम्हाला जे एक व्हिडिओ देणार त्यात आपण ह्या लो प्रेशरवर सुद्धा बोलू आणि नोव्हेंबर महिन्यात पहिल्या हाफपर्यंत म्हणजे 15 तारखेपर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या वातावरण कसं राहील हे आपण डिटेल त्यात बोलू। आता सध्याच्या परिस्थितीत काही मला फोन पण आले की अचानक म्हणजे मॉडेल्स कोणतेच दाखवत नाही आणि कुठूनच हवामानाच्या बातम्या अशा येत नाही की मुसळधार पाऊस किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस, परंतु काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे। ठीक आहे, याच्यावर थोडं मी तुम्हाला काही येणाऱ्या काळात थोडंफार याबद्दल माहिती देणार। तर ही 27 तारखेच्या पुढे वातावरण कसं राहील याबद्दलची माहिती होती। माझं नाव प्रकाश कामनकर आहे, ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे, प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा माझा फेसबुक ग्रुप आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला फॉलो करा, जॉईन करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा टाका। धन्यवाद।